येत्या 19 फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक मराठा साम्राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येऊ घातली आहे. या घटनेचा उत्सव साजरा करण्याकरिता रीतसर परवानगी मागितली असता दिग्रस ठाणेदार यांनी फक्त पूजेला परवानगी देऊ इतर कोणतीही सामाजिक बाब साजरी करण्यास मनाई करण्यात आली. सत्ताधाऱ्यांसाठी कार्यकर्ता मेळावे मोर्चे केंद्र शासनाविरोधात आंदोलने याला मात्र परवानगी दिली जात आहे. कोरोना काळाची परिस्थिती बऱ्याच प्रमाणात ओसरली असून इतर राज्यांमध्ये धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रचार सभा कार्यकर्त्यांचे मेळावे राजरोसपणे घेतले जात आहे. मात्र राष्ट्रीय महापुरुषांची जयंती उत्सव साजरा करण्याकरिता परवानगी नाकारण्यात येत आहे. हा भेदभाव सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे. शासनाच्या या दुटप्पी धोरणाची शहानिशा करून योग्य न्याय करावा अशा मागणीचे निवेदन दिग्रसकरांनी देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते जिल्हाधिकारी ठाणेदार दिग्रस यांना पाठविण्यात आले आहे. या निवेदनावर गजानन जिरे प्रसाद दुधे कुणाल खराडे कुणाल कोलम आकाश चावरे प्रकाश ढाले नितीन तायडे भारत जाधव हितेश ठाकरे अली शहा वैभव राठोड शुभम देशमुख ऋषिकेश शेरे अतुल नाटकर अनंत भलगे लोकेश शुक्ला अभिजित घोडके धनंजय नरोडे संदीप दुधे प्रकाश ढाले कैलास तायडे सचिन चौहान राम कर्डे आदींच्या स्वाक्षर आहेत. शासनाकडून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे. राजकीय कार्यक्रम कुठलेही असो त्यांना परवानगी देण्यात येत आहे. मग ते राजकीय कार्यकर्त्यांची सभा असो किंवा मग आंदोलने असो केंद्र सरकार त्यांना परवानगी दिली जात आहे. परंतु राष्ट्रीय महापुरुष तसेच धार्मिक कार्यक्रमांना ही राज्य सरकार कुठल्याही प्रकारची परवानगी देत नाही. त्याविरोधात आम्ही आता तहसीलदारमार्फत माननीय राज्यपाल यांना निवेदन सादर करत आहे. येत्या 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. तसेच आम्ही रीतसर त्यांना परवानगी मागितली असता त्यांना फक्त पूजेचा मान ठेवण्यात येईल हीच तेवढी परवानगी देण्यात आली. याव्यतिरिक्त कुठल्याही परवानगीला त्यांनी मान्य केले नाही. येत्या 19 फेब्रुवारी रोजी आम्ही कुठल्याही परवानगीची परवाना करता शिवजयंती साजरी करू हे आम्ही सरकारला निवेदन पाठवलेलं आहे.